Good morning students. Today we learn our next topic. It's subtraction. Okay. In the last year we also learn subtraction. Subtraction manje kami karne kiwa kadun ghene. Subtraction madla apan ata first topic shiknar ahot. Subtraction without borrowing. Borrowing means usne ghene. Take something from anyone. Manje kona kadun tari apan udhar ghene kiwa कर्ज घेणे या पद्धतीने थोडक्यात सबट्रॅक्शन विदाउट बॉरोइंग. ओके, आता विदाउट बॉरोइंग हां म्हणजे कोणाकडून तरी उसने घेणे किंवा कोणाकडून मदत न घेता हे आपण सबट्रॅक्शन सोडवणार आहोत. कोणाकडून मदत म्हणजे आपण नाही तर ह्या नंबर्स मध्ये जी आपण मदत घेतो बॉरोइंग साठी ती घ्यायची नाही, ते न करता आपण एग्जांपल सॉल्व करणार आहोत. ओके, आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नंबर्स हे बिगर नंबर कडून स्मॉलर नंबर नेहमी सबट्रॅक्ट केला जातो किंवा मायनस केला जातो. हां, म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या, फ्रॉम बिगर नंबर, हां बिगर नंबर मधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट केला जातो. हां, स्मॉलर नंबर मधून बिगर नंबर सबट्रॅक्ट केला जात नाही. हां, तो का केला जात नाही ते मी तुम्हाला सबट्रॅक्शन विथ बॉरोइंग ओव्हर असेल त्यावेळेस मी तुम्हाला ते क्लियर करेन. नाउ लेट्स सी ऑन ब्लँक. ओके, आपलं फर्स्ट एग्जांपल मी दिलेले लिहिलेलं या ठिकाणी 57 - 22. मी याचे पहिले प्लेसेस लिहितो, प्लेसेस टेन्स अँड युनिट. हां, हे तुम्हाला कंपल्सरी लिहायचे टेन्स युनिट बिकॉज इट्स अ टू डिजिट सबट्रॅक्शन. इथे थ्री डिजिट HTU 100 टेन्स युनिट प्लेस 100 टेन्स अँड युनिट प्लेस. ओके, नाउ फर्स्ट एक्झाम्पल 57 - 22. हां, युनिट प्लेस मधून युनिट प्लेस नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे, टेन्स प्लेस मधून टेन्स प्लेस नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे, कारण ही आपली सबट्रॅक्शन आहे ती विदाउट बॉरोइंग ओव्हर आहे. ओके, नाउ सी 7 - 2. हां, 7 मध्ये आपल्याला 2 मायनस करायचे. फॉर एग्जांपल 1 2 3 4 5 6 7, या 7 लाइन्स आहे, त्या 7 लाइन्स मधून 2 मायनस करायचे. आता मी 2 मायनस करतो म्हणजे कमी करतो, 1 and 2, म्हणजे किती राहिले शिल्लक, रिमेन्स किती राहिले बघा, 1 2 3 4 and 5. सो आंसर इज 5. 7 - 2 इज 5. Then 5 - 2. Next काय, 5 - 2. आता ह्या लाईन्स बघा, 1 2 3 4 5, त्याच्यामध्ये किती मायनस करायचे, 2. हां, 1 2, किती राहिले शिल्लक, रिमेन्स 3. सो आवर आंसर इज 35. या पद्धतीने तुम्ही आंसर्स सॉल्व करू शकता. नाउ नेक्स्ट एग्जांपल 7 - 5 अगेन. सॉरी, इथे 7 - 2 होतो, इथे 7 - 5. हां, तुम्ही हाताच्या बोटांवरती पण करू शकता किंवा लाइन्स जसं आपण ड्रॉ करतो त्या पद्धतीत पण करू शकता. नाउ सी 7 - 5, समजा हे 7 आहे. ओके, 7 फिंगर्स, त्याच्यामधून मायनस किती करायचे आपल्याला, 5. सबट्रॅक्ट किती करायचे, 5, म्हणजे 7 आहे ते त्यामध्ये 5 मायनस केले, रिमेनिंग किती राहिले, 2. सो नाउ नेक्स्ट 8 - 1. 8 मधून 1 मायनस करायचा आहे, 8 आहे. ओके, त्याच्यामध्ये 1 मायनस केला, रिमेन्स किती राहिले, हे 5 + 2 6 and 7. सो आंसर इज 72. याच पद्धतीने हे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे, मी फास्टली सॉल्व करतो. हां, हे लास्टचे दोन एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे, हे दोन मी सॉल्व करणार आहे. हां, नाउ सी 8 - 5. 8 - 5, आंसर इज 3. 8 - 5. नाउ 5 - 3. 5 - 3. 1 2 3, रिमेन 2. 1 - 1. 1 एक होता, मायनस 1, सबट्रॅक्ट 1 करायचे, किती राहिले खाली, 0. सो आंसर इज 0. आंसर तो फाइनल आंसर काय आलं, 23. ओके, नाउ नेक्स्ट 635 - 525.
25. 5 minus 5, first in place. 5 होते, त्याच्यामधून 5 minus केले. किती राहिले रिमेन? 0. Now next, 3 minus 2. 3 minus 2, 1, 2. Remain किती राहिले? 1. Okay? Now next, 6 minus 5 again. 6 minus किती करायचे आपल्याला? 6 minus 5. आधी 6 होते, त्यामधून 5 minus केले. Remain किती राहिले? 1. So our answer is 110. Subtraction तुमचे लक्षात आले असेल. Next example, 333 minus 100 plus वरती काहीच नंबर नाही म्हणजे इथे काय आहे? 0. हे लक्षात ठेवा. 333 minus 21 तुम्हाला सॉल्व करायचे. 3 minus 1 इथे answer लिहायचे, 3 minus 2 answer, and 3 minus इथे काहीच नाही म्हणजे 0 किंवा as it is 3. ओके, नाउ नेक्स्ट, 759 minus 234. 9 minus 4 answer लिहायचे इथे, 5 minus 3 write down answer here, and 7 minus 2. या पद्धतीने subtraction without borrowing एक एकदम सिंपल आहे. जसं आपण 2 digits number last year शिकलो आहोत, वीक बोरोइंग पण आपण शिकलो आहोत, आपण तरी पण आपल्याला सुरुवातीला 3 डिजिट नंबरचे विदाउट बोरोइंग ही कन्सेप्ट आपण पहिली कंप्लीट करूया. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला सबट्रॅक्शन विथ बोरोइंग हे आपण शिकणार आहोत. ही दोन एग्जांपल्स तुम्ही सॉल्व करायचे, प्लस ही 4 एग्जांपल्स तुम्ही नोट डाऊन करायचे आहे. ओके, झाल्यानंतर 333 minus 21 answers तुम्हाला completely लिहायचे आहे. ओके,